आता अजित दादांना सीएम साहेब आणि मी हे पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेलो हे फार पोटात दुखलेलं दिसत आहे. नेगेटिव्ह तयार करण्याच्या प्रयत्नात जर चुकीची माहिती देण्यात येत असेल किंवा अतिरंजित माहिती देण्यात येत असेल तर त्याही संदर्भात मला असं वाटतं की कुठेतरी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता अजित दादांना सीएम साहेब आणि मी हे पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गेलो हे फार पोटात दुखलेलं दिसत आहे. मी त्यांना आठवण करून देतो की आम्ही 2-3 दिवस गेलो पंढरपूरला जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस ते पूर्णवेळ तिथे बसले होते. इकडे ज्यावेळेस आपली नांदेडमध्ये निवडणूक होती त्यावेळेस अशोक चव्हाण पूर्णवेळ त्या ठिकाणी बसले होते. त्यामुळे शेवटी निवडणुका आहेत तर प्रचाराला गेलं तर त्याच्यामध्ये एवढं पोटात दुखणार काय. या उलट तुम्ही जर बघितलं तर आमच्या सरकारने त्यांच्या म्हणजे कुठेही आमचं काम थांबलेलं नाही आहे. आज आपण बघा आमच्या सरकारने इतक्या वेगाने वेगवेगळे सगळे निर्णय हे घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आज बघा शेतकऱ्यांच्या संदर्भात MBA म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकूण त्यांनी 6,000 कोटी दिले. आम्ही 7 महिन्यामध्ये मदतीचे पैसे आणि 50,000 रुपये जे शेतकऱ्याच्या खात्यात दिले ते मिळून 12,000 कोटी रुपये दिले आहेत.